महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना। होय बांधवानो, लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ, आणि फक्त अडीच वर्षामध्ये संबंध महाराष्ट्राच्या गळ्यातले ताईत बनलेले आपल्या सगळ्यांचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, व्यासपीठावर बसलेले सगळे नेते मंडळी, उपनेते, मंत्री महोदय, सगळी मान्यवर मंडळी, बंधू भगिनी मातानो, मी देखील अधिक वेळ घेणार नाही। कुठल्याही क्षणी पावसाची शक्यता नाकारता येणार नाही आणि म्हणून आपल्याला मुख्यमंत्री साहेबांना ऐकायचं आहे। मला सगळ्यात आधी या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांना धन्यवाद द्यायचे आहे। बांधवानो, भगिनींनो, कुसुमाग्रजांनी सांगितलं होतं, अगे मराठी भाषा ही मंत्रालयाच्या दरवाजासमोर डोक्यावरती सोन्याचा कळस आणि अंगात फाटके कपडे घालून हात जोडून उभी आहे, अगे मला न्याय कधी देणार आहात अशी भीक मागत आहे, असं कुसुमाग्रजांनी म्हटलं होतं बांधवानो। आणि आज मला सांगायला अतिशय आनंद होतोय, या मराठी भाषेला, मराठी मातेला, मराठी मातीला आणि मराठी माणसाला स्वाभिमान कोणी दिला असेल, अभिजात दर्जा देऊन मराठी भाषेला या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांना महाराष्ट्राच्या वतीने मी सॅल्यूट घेतो, सॅल्यूट देतो, त्यांचे मनापासून आभार मानतो। आणि नुसती अभिजात दर्जा देऊन थांबले नाहीत तर हा उद्धव ठाकरेंना संसदेने दिलेला लाफा आहे। ते भांडूपचं जे भुंकत असतं ना नेहमी, त्याला दिलेलं चोख उत्तर आहे, चोख उत्तर आहे बांधवानो। मी अधिक बोलणार नाही, मी फक्त आपल्याला हात जोडून एवढंच सांगायला आलो आज की अडीच वर्षामध्ये आपले युतीचे नेते एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्रजी फडणवीस, आपले अजितदादा यांनी जे अडीच वर्षामध्ये काम केलंय, अडीच वर्षामध्ये 250 योजना, लोकाभिमुख योजना या लोकांपर्यंत पोहोचवल्यात, जनहिताच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवल्यात। या योजना फक्त शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवा। अगे बांधवानो, बघा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा, आई तुळजाभवानीचा भगवा झेंडा, हा शिवसेनेचा भगवा झेंडा, हा मावळ्यांचा भगवा झेंडा, संत रामदास आणि छत्रपतींच्या हातामध्ये दिलेला भगवा झेंडा, आई तुळजाभवानीचा भगवा झेंडा महाराष्ट्र विधानसभेवरती फडकल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद। जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र। आपल्या सगळ्यांचे लाडके नेते माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचा सत्कार करण्याची विनंती मी आपले सगळ्यांचे लाडके नेते रामदासबाई कदम, गजानन कीर्तिकर साहेब आणि सर्व नेत्यांना विनंती करतो की आपण आपल्या सगळ्या आवडत्या नेत्याचा सत्कार या ठिकाणी आपण करावा। लाडक्या बहिणींची आहे आम्हाला साथ, महायुतीचे सरकार येणार पुन्हा महाराष्ट्रात, कोकण असो वा विदर्भ, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्र, कानाकोपऱ्या जिथे जाल तिथे एकच नाव आणि एकच नेते एकनाथ शिंदे साहेब। या ठिकाणी स्थानिक यशवंतराव जाधव यांना सुद्धा विनंती करतो, स्थानिक विभागातर्फे आपण सत्कार करा। धाराशिव जिल्ह्याच्या वतीने सुद्धा तुळजाभवानीचा फोटो माळ या ठिकाणी शिंदे साहेबांना देण्यात येत आहे। एकनिष्ठ विचारांशी देव देश धर्माचे रक्षक एकनाथ शिंदे साहेब, महाराष्ट्राचे रक्षक, तमाम शिवसैनिकांचे रक्षक। लाडक्या बहिणींना हक्काचे पैसे दिले, लाडक्या भावांना छात्रवृत्ती दिली, महायुती सरकारने गोरगरिबांच्या घरी दिवाळी आधीच दिवाळी साजरी केली। या ठिकाणी अनिल भोर आणि अरुण रेडकर यांनी संकलन केलेलं निवडणूक नामा या पुस्तकेचं प्रकाशन सुद्धा आता या ठिकाणी होत आहे आणि बालाजी किणीकर यांचा अहवाल सुद्धा या ठिकाणी
प्रकाशित होत आहे. पद्मविभूषण महाराष्ट्र भूषण रतनजी नवल टाटा यांचं वयाच्या 86व्या वर्षी निधन झालं. त्यांनी महाराष्ट्र आणि हिंदुस्थानाच्या प्रगतीमध्ये त्यांचा फार मोठा वाटा आहे. अशा व्यक्तीला शिवसेनेतर्फे आपण भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी वाहत आहे. 2 मिनिटं सगळ्यांनी जागेवर स्तब्ध उभं राहायचं आहे आणि आपण श्रद्धांजली या ठिकाणी व्यक्त करतो.